आगे पीछे करने के लिए, अभी इसको रोटेट करने के लिए, अभी ये रोटेट हो गया, एक्टिवेट करने का वन टाइम ऑप्शन आएगा इसको। हाय गाइज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आणि आज जाणार आहे आपण, तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल आपल्याला कुठे जायचं आहे, आणि ड्रोनच घ्यायला जायचं आहे। आणि भरपूर दिवस झाले ब्लॉग पण नाहीत, आणि ड्रोन लागेलच आपल्याला याच्या पुढं काय कुठे गेलो आपण। जर आपण बाहेर तर फिरतच असतो, घरात बसत नाही, कधी गेलो तर बाहेर गेलो तर म्हणून ड्रोन शॉट लागतात, तर कसा सिनेमॅटिक शॉट पण घ्यायला लागतात, तुम्हाला दाखवायला लागतं आपण कुठे आले आणि काय, आणि ड्रोन काय प्राईजमध्ये भेटणार आहे आणि कुठे भेटणार आहे, तर बघूया। त्याच्या दुकानावरच जाऊ आणि रस्त्यात रस्त्यात गप्पा मस्ती करत जाऊया। आणि चला कंटिन्यू राहा, ब्लॉग स्किप न करता राहा, आणि सबस्क्राईब नसेल केला तर लगेच सबस्क्राईब करा, का असे ब्लॉग ना बाईचे इम्पॉर्टंटच आहे, एंटरटेनमेंट करा, फक्त एंटरटेनमेंट। चला आणि तुम्ही इथं बांदरला याल तर रस्त्याचं पण काम चालू आहे, परवा ट्रॉफिक तर घाटेल, टोल तर फ्री आहे इथं, यायचं असेल तर बिंदास या, रस्ते न भरले रस्ते चालू झाले म्हणून टोल चालू होते, तिथेच नाही दोन घ्या बा, टोल भरलेले पहिला याच रस्त्याने, आता दोन वेळेला राऊंड मारलेले आहेत, एकच रस्ते नाही तस बोलत आहे तुला, काय भरलेत ना कोण पैसे माहीत नसले मला, हां असं असं आता त्यांनी परफेक्ट गाडी झाली ना, रस्ता चुकता यो इम्पॉर्टंट आहे। गाईज, फायनली आपल्या मित्राचा पिक्चर आलेला आहे, किराक गाठी हॉरर मूवी आहे, आणि तुम्ही नसाल बघितला तर तुम्हाला वाटलं असं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तिथं चेकआउट करा, नाही तर तुम्ही गुगलला सर्च करू शकता, गुगल बोलतो सॉरी, यूट्यूबला सर्च करू शकता, यूट्यूबलाच पिक्चर आलेला आहे। आणि खूप प्रसिद्धात द्या, शेअर करा, मित्रांना पण आवडलं असेल तर, आणि तुमच्या इतर मित्रांना पण शेअर करू शकता, आणि खूप मस्त पिक्चर आहे हॉरर। तुला कसं वाटलं हॉरर पिक्चर बद्दल काय सांगशील? हॉरर पिक्चर म्हणजे माझ्या लाईफचा एक सुरुवातचा चांगला पिक्चर बोलता येईल, चांगला पिक्चर आहे, म्हणजे आपल्या जे आम्ही करू शकतो त्यामधला चांगला माझा एक्सपिरियन्स त्यामध्ये मी दिलेला आहे। बघूया आता, लोकांनी तर आतापर्यंत चांगला प्रतिसाद दिला आहे, बोललाय की खूप चांगला पिक्चर थिएटरमध्ये घेऊन यायला पाहिजे होता, माझी ना अपेक्षा होती थिएटरमध्ये घेऊन यायचं, पण मी पुन्हा विचार केला थिएटरमध्ये किती लोक येऊन येणार, थिएटरमध्ये येण्यापेक्षा यूट्यूबवरला जास्त लोक बघतील, आणि घरी बसून आता बघू शकतील, लॉकडाऊन नंतर लोक सहसा आता थिएटरला तेवढी जात नाही आहे, तर यूट्यूबच मला बेस्ट वाटला। तर आपला चिराग गाडी पिक्चर तुम्ही यूट्यूबला पहा आणि कमेंट करून मला कळवा पिक्चर कसा आहे ते, मला आवडेल तुमचा रिप्लाय ऐकायला, तुमचा फीडबॅक ऐकायला, तुमचा फीडबॅक ऐकूनच मग मी तुम्हाला पुढे काय बनवायचा ते मी त्यात विचार करेन, आणि पुन्हा एकदा नवीन पिक्चर घेऊन येईन तुमच्या पिक्चर चालूच आहे। आणि जय पाटीलला सबस्क्राईब विसरू नका, नक्की करा, नसेल केला ना तरी करा, लगेच करा। चला गाईज, आणि नक्की बघा हा पिक्चर, खूप मस्त पिक्चर आहे, मीनी पण बघितलाय, आणि आम्ही घरात टीव्ही लावला, टीव्हीवर आता फायनली पोहोचलो होता आपण, 12 मिनिटाचा रस्ता आहे म्हणजे आता पोहोचलो होता, 3 किलोमीटर राहिले, आता बघूया तिथे जाऊन, फायनली पोहोचलो आहे आपण हा समोर दुकान, आणि आता दुकानाचा मालिक आहे तो सध्या कुठे गेलाय, दुकान ओपनच आहे, घरी गेलाय आता आपण, तो दुबत 1 मिनिटात आलो, आल्यावर आता बघूया आपण ड्रोन, आणि अजून भरपूर काय त्याच्यावर व्हेरायटी भेटतात तुम्हाला, गोप्रो स्टँड कॅमेरा ते सर्व टोटली भेटत, आता बघूया हे होते का सच्चा या दिखावा। फायनली गाइस आपण ड्रोन घेतले, आणि यांचा शॉप आहे बांद्रेला, सर्व काही भेटतात तुम्हाला, 10, 11 सर्व गोप्रो भेटतात, आणि तुम्हाला ड्रोन घ्यायचा असेल तर फक्त ऑर्डर द्या, ऑर्डर दिल्यानंतर 2-3 दिवसात भेटते ना, 2-3 दिन के बाद मिलेंगे, आणि मिनी पण गाईज पहिल्या 2-3 दिवस अगोदर सांगितलेला का बाबा प्लॅनिंग आहे, आता आम्ही येतो
अरे निकाल उसे, अरे बाहर निकाल उसे। चलो राजेश को पार्टी, बाल्टी राजेश आता पार्टी दे तक घेतले कधी करके आया उसको अटैच आहे ना त्याला रेसिपी आणि हा रिमोट त्याचं ते याच सिले याच पैसे छोटा आहे ना मिनी बोल लिगल आहे इसके ना इंडिया में हां जास्त मोठा ना वापरू शकत नाही फॅन्टम लिगल नाही फॅन्टम लिगल नाही फॅन्टम ऑफ ट्राय कर दिया और अगर उसका क्रैक आंसर नहीं है थोड़ा सा ओपन कर सकते ना ऑन ऑन नेक्स्ट खोपड़ी बगते कैमेरा सा सर्व आई डी बीडी टाकले आई डी टाकून तुमचा सर्व कंफर्म करून घ्यायला लागतं आहे जी मेल ईमेल आईडी असेल तुमचा पासवर्ड असेल तो कन्फर्म करून घ्या ऑटोमॅटिकली ऑन हो जाएगा हमें कुछ नहीं मालूम ऍक्टिवेट करने का वन टाइम ऑप्शन आएगा इसको सिग्नल दे रहा है एक्टिवेशन सक्सेसफुल फॉर्म गया इसका अपडेट भी आया हुआ है अपडेट है 1200 MB का है थोड़ा सा फ्लाई करूँ अपन चेक करूँ तो आपका ड्रोन कंफर्म है ना फाइनली चेक करूँ आप मिलेगा 1 सेकंड ना मैं देखता हूँ हाँ जो इसका मेन आपको ध्यान रखना है ना सबसे बड़ी बात जो इसमें वो ये इसका ख्याल रखना है ये जो सिग्नल दिख रहा है ना सिग्नल 13 दिख रहा है ये हमेशा 10 सेट है ये ऑन हो गया फिर लैंड करने के लिए भी ना एक बार फुल चार्ज कर लेना सारे ट्यूटोरियल ले लेना उसके बाद इजी अप्लाई करना लैंड करने के लिए दो तरीका है या तो ऐसे पकड़ के हाथ से भी पकड़ के कर सकते हो बट वो मत करना वो प्रो हो जाएगा उसके बाद करना अभी लैंड करने के लिए इजी इसको डाउन करना फुल डाउन कर देना पूरा डाउन करोगे ना ऑटोमेटिक पहले नीचे का देखेगा एंड देन लैंड हो जाएगा अपनी जगह पर वापस ऑन करने के लिए हमेशा आप इसको क्रॉस करके यूज़ कर सकते हो अभी लेकिन आप क्रॉस करके यूज़ नहीं करोगे ना उससे बेटर है कि आप ये यूज़ करें टेक ऑफ के लिए डायरेक्ट हाय गाइस जर तुम्हाला दिसत असेल तर लेबल आपण काढलेलं होतं इथं दुकानावरच का आपण अनबॉक्सिंग दुकानावरच केलेलं होतं पण डिटेलिंग काय सांगता नाही आलं ना याच्या आतमध्ये काय आहे किती काय काय व्हरायटी आहेत आणि काय आपल्याला काय भेटलेलं आहे आणि आपण त्याच्या जवळशी काय घेतलेलं आहे तो पण टोटली याच्यात जवळ याच्यात आहे आणि फक्त आपण कॉम्बो पॅकला घेतला मग डीजे मिनी 3 Pro घेतलेला आहे कॉम्बो पॅक म्हणजे त्याच्यात 2 बॅटऱ्या चार्जर आणि 1 बॅग आहे तो आपण कॉम्बो पॅक नाही घेतला फक्त कॉम्बो पॅक आपण नंतर घेऊ आणि कितीला भेटते आपल्या बाहेरच्या रेटपासून तिथे कितीला भेटते काय प्राईज मध्ये भेटते ती पण सर्व तुम्ही तुम्हाला आपल्या कमेंट करा मला ज्याला पाहिजे त्यांनी कमेंट करा कमेंटमध्ये सांगून देतो मला कुठं काय भेटते आणि किती प्राईज मध्ये भेटते तर गाईज आपण आता ओपन करूया चला या बघू काय काय याच्यात गाईज आता ओपन करूया याच्यात पहिला आपला कॅमेरा म्हणजे ड्रोन आहे आणि याच्या आतमध्ये मला एक आम्ही मेमरी घेतलेली 256 GB आणि जी स्पीड बघा MBPS 130 MBPS आहे स्पीड 190 आहे म्हणजे हाय क्वालिटी ज्यावर तुम्हाला ट्रान्सफॉर्म करायला पण काही प्रॉब्लेम नाही आणि ड्रोन रेकॉर्डिंगला पण काही प्रॉब्लेम नाही तुम्ही पण घ्या कितीला घेतलं ते काय प्राईजमध्ये घेतलं तुम्ही
आणि याच्यामध्ये आहे त्याचा मेन सेटअप. येऊन असला तर काहीच काम नाही होऊ शकत. रिमोट आहे आणि याच्यात एक केबल आहे चार्जिंगला आणि चार्जिंग केबल आणि या पाच्या पीस आहे. पाच मिनिटं तुमच्या ठिकाणी असतील पीस आहे आणि एवढं जे आहे आणि याच्यात काहीच नाही. हा बॉक्स खाली तुम्हाला ओपन करून दाखवतो गाईज. हा रिमोट आहे जो पूर्ण डिस्प्ले आहे ते इनबिल्ट डिस्प्ले आणि हा मेन ड्रोन सर. तुम्हाला या पोझिशनमध्ये बघायला भेटेल मिनी 3 प्रो आणि याच्यात चिप टाकलेली आहे. तर तुम्हाला ओपन करून दाखवतो. आणि गाईज थोडासा ऑन करून दाखवतो तुम्हाला डिस्प्ले कसा आहे. आणि याचे ते जे आपण चालवतो ऑपरेट करतो त्याचे ते नट आहेत ते ज्याच्यात टाईट करून आपण सेटअप करूया. पहिला सेटअप रेडी. एकदा ऑन करून दाखवतो तुम्हाला. याला एकदा प्रेस करायचा आणि नंतर होल्ड करायचा ते दुसऱ्यांदा. आता हा ऑन झालेला आहे. आता हा पण सेम आहे सेम कंडिशन. आता हा ऑटोमॅटिक कनेक्ट होईल का. आम्ही ईमेल आय डी पण टाकलेली आहे याच्यात आहे आणि टोटली सर्व पासवर्ड पण सर्व टाकलेला आहे. आता फक्त कनेक्टच करतो तो ऑटोमॅटिक कनेक्ट होईल. ड्रोनचा कॅमेरा आहे. तुम्हाला दिसत होता डिस्प्लेची मिनी ब्राईटनेस कमी होते. ड्रोन कॅमेरा आहे बघू शकता आम्ही. हाय गाईज. आणि हा चालू आहे या कंडिशनमध्ये आहे. आणि तुम्हाला जर इथून ट्रान्सफॉर्म करून तुमच्या आयफोनमध्ये नंतर अँड्रॉइडमध्ये काय घ्यायचे असेल व्हिडिओ तर मी रील्स बनवलं आहे. त्या रील्समध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. चला टेक केअर. बाय.